मित्रांनो, जर तुम्हाला कमी बजेटमध्ये चांगला ट्रायपॉड घ्यायचा असेल आणि चांगल्या कंपनीचा आणि बजेटमध्ये ट्रायपॉड घ्यायचा असेल, तर हा व्हिडिओ माझा तुम्ही जरूर बघा. यामध्ये तुम्हाला नक्कीच चांगली माहिती भेटेल. तर मित्रांनो, आज मी अनबॉक्सिंग करणार आहे तो टायगोट कंपनीचा ट्रायपॉड आहे, त्याची अनबॉक्सिंग आज करणार आहे. आणि या अगोदर मी पिट्रॉन कंपनीचा घेतला होता, पण तो काही महिन्यामध्ये खराब झाला. याचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तो व्हिडिओ बघा, वरती आय बटनवर त्याची मी लिंक देईल. हे बघा, पिट्रोल कंपनीचा घेतला होता पण तो काही इथे थोडा खराब झाला. तो मला फक्त 250 रुपयाला, म्हणजे 250 रुपयाला घेतला होता मी हा 250, आणि तो 4 ते 5 महिने खराब झाला. अजून त्याचा वापर होते तर चिपकावलं होतं, पण त्याचा काही उपयोग नाही. त्याच्यानंतर मी या टायगोट कंपनीचा ट्रायपॉड आणलेला आहे, याची मी आज अनबॉक्सिंग करणार आहे. चला मित्रांनो, सुरू करूया टायगोट कंपनीचा ट्रायपॉडची अनबॉक्सिंग. खोलून बघूया तो ट्रायपॉड कसा आहे. त्याच्या उपर काही नाही त्याच्यासोबत. मित्रांनो बघा, विन कुपन आहे, 50 रुपये कॅशबॅक पण भेटेल त्याच्यावर. तो कसा तुम्हाला सांगतो मी थोड्या वेळानं. मित्रांनो, हाच तो टायगोट कंपनीचा ट्रायपॉड बघा, खूपच चांगल्या क्वालिटीचा ॲल्युमिनियम आणि प्लास्टिक वापरलेला आहे बघा. आणि हा बघा, त्यासोबत भेटलेला मोबाईल होल्डर तुम्हाला खोलून दाखवतो. मित्रांनो, तुम्ही अनबॉक्सिंग पाहिली, आता थोडीशी याची आपण डिटेल बघूया. मित्रांनो, खूपच लाईट वेट हा ट्रायपॉड आहे. चला आपण आता माउंट करूया स्टँड उठ बघा, आणि आपण त्याची साईज येणार. मित्रांनो, आपण थोडं हे साईज वर करू शकतो. इतका वर जातोय तो. अजून तुम्हाला बघा, अजून नको थांब ना. हा हा, ठीक आहे. मुलगा पण सांगत आहे कशी माहिती द्यायची ती. मित्रांनो बघा, इतकी हाईट झालेली आहे. याचे पहिले जो मी पहिले तरी म्हणत त्याची खूप हाईट होती, याची पण ठीक हाईट आहे. मित्रांनो, याला लॉक करतो. मग इथे लॉक करायला बटन आहे, त्याची चावी आहे. मित्रांनो, जर आपल्याला कॅमेरा असेल तर आपण याला डायरेक्ट माउंट करू शकता. याला एक इथं बटन आहे बघा, असं नेमकं इथे आपण याला मग कॅमेराला जो कॅमेराला खाली एक हे असतंय, तर आपण हे लावून असं करून बरोबर आपण याच्यावर ठेवू शकतोय. लावून घे ना, तर मी येईल म्हणजे.
तर मित्रांनो कॅमेरा माउंट केलेला आहे मी, आपण मोबाईल पण माउंट करून बघू। चला बघू, मित्र आता आपण मोबाईलला याच्यावर होल्ड करू, मोबाईल बसून बघू। तर आपण असा बसू शकते या आपण असा पण बसू शकते, तसं पहिला असं असं बसू। मित्रांनो याला आपण असं मोबाईल बघा, तुम्हाला उभा घ्यायचं तर उभा पण असा घेऊ शकतो। याने आपण वरती किंवा खाली याला पण असं फिरवल्यावर त्या एका ठिकाणी याची जर तुम्हाला हाईट वाढवायची असली, समजा आपण याच्यापेक्षा वर करायचे ते थोडंसं जवळ घ्यायचं असं, आणि याची व्हाईट हाईट ॲटोमॅटिक वाढते, एक जवळ घेऊ शकता बस। पण आपल्याला इतकी हाईट काही जरूरत नाही आहे, एवढ्या हाईटमध्ये पण चालते ते। तर खाली याला एक हुक आहे, आपण काही पण वजन खाली बघा, खाली एक हुक आहे, याला आपण कोणता पण वजन याला कॅरी करू शकतो। काय असलं आपल्या काही बॅग वगैरे असली तर आपण कुठे बाहेर गेलो लॉगिंग करायचं तर आपण वजन अटकवू शकतो याच्या सिस्टीमने। हे बघा, हे पण रोटेशनमध्ये आहे, ज्या साईडला आपल्या ठेवायचं त्या साईडला आपण रोटेशन करू शकतो। तर आपला साधा कॅमेरा असला या DSLR असला किंवा व्हिडिओ कॅमेरा असला, कोणता पण आपण कॅमेराला माउंट करून शूटिंग काढू शकतो। हा 5 किलो 5 KG वजनपर्यंत हा ट्रायपॉड आपण सपोर्ट करू शकतो आणि खूपच छान ट्रायपॉड आहे। मित्र आपला कोणता पण कॅमेरा असो 1 ते 5 KG पर्यंत याला सपोर्ट करतो आणि खूपच असा चांगल्या प्रकारचा बजेटमध्ये ट्रायपॉड आहे। तर मित्रांनो शेवटी येऊ आपण याच्या किंमतवर। तर याची किंमत मित्रांनो एकदम बजेटमध्ये 650 रुपयाला खूपच व्हॅल्यू फॉर मनी प्रॉडक्ट आहे। जर तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही जाऊन घेऊ शकता। तर मित्रांनो याच्याबद्दल तुम्हाला अजून काही माहिती लागेल मला विचारू शकता, त्याचे उत्तर मी देईल। नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। चला भेटूया पुढच्या अनबॉक्सिंगमध्ये, तोपर्यंत बाय बाय।